हॅलो फ्रेंड्स, मी मिसेस अदिती देसाई. मी माझं युट्यूबचं चॅनल एक नवीन सुरू करते, ज्याचं नाव आहे फंटास्टिक फूड विथ अदिती. आपल्याला जसं माहिती आहे की आता थंडीचा सीझन चालू झालेला आहे, त्याप्रमाणे आपल्या इथे हिरव्यागार फ्रेश इतक्या छान भाज्या येत आहेत. तर आज मी माझ्या युट्यूबच्या चॅनलची सुरुवात एक अतिशय सुंदर आणि कलरफुल रेसिपीनी करणार आहे. मला अतिशय खात्री आहे की तुम्ही सगळेजण ती खूप एन्जॉय कराल, बघताना सुद्धा आणि ऍक्च्युअल तुम्ही कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप मजा येईल. कारण त्यात इतके कलर्स आहेत आणि इतकी ती रेसिपी छान आणि युनिक आहे की मला नक्की माहिती आहे की तुम्ही करताना ती एन्जॉय करा. प्रत्येक एपिसोड असणार आहे तो प्रत्येक एपिसोड इतका वेगवेगळ्या रेसिपीजनी बनलेला असणार आहे. त्या रेसिपीज लज्जतदार, चविष्ट, खुसखुशीत, मसालेदार, काही गोड, काही तिखट, अशा फुल ऑफ एक्साइटमेंट सगळे एपिसोड्स असणार आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी प्रत्येक एपिसोड या रेसिपीजचा बघा, प्रत्येक रेसिपी करून बघा. माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही प्रत्येक रेसिपी करताना एन्जॉय करा. की जसं मगाशी मेन्शन केलं की आजची आपली रेसिपी ही कलरफुल असणार आहे, फुल ऑफ कलर्स, त्यामुळे तुम्हाला दिसतच असेल इथे भाज्यांचे वेगवेगळे रंग इतके सुंदर आणि फ्रेश दिसत आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर गेस केलेलं आहे, आजची आपली रेसिपी आपण करणार आहोत ताज्या भाज्यांचं लोणचं. आता भाज्यांचं लोणचं बनवायला आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला. इथे प्रथम फरस बी मी बारीक चिरून घेतलेली आहे, फ्लॉवर बारीक चिरून घेतलाय, मिरचीचे तुकडे करून घेतले, आल्याचे आपल्याला असे उभे उभे काप करून घ्यायचे. आल्याची सालं काढायची आपल्याला गरज नाहीये, आलं सालासकटच घ्यायचंय. लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. गाजर तुम्ही बघताय तसं आता मार्केटमध्ये फ्रेश गाजरं यायला लागली आहेत, आपली डार्क ऑरेंज कलरची, शक्यतो ती गाजरं घ्यायची, पण त्यांनी कलर अतिशय सुंदर येतो लोणच्याचा, त्यामुळे ही गाजरं मी इथे बारीक चिरून घेतली आहेत. ही गवार आहे, हे मटार आत्ता फ्रेश मार्केटमध्ये यायला लागले, त्यामुळे ताजे मटार सोलून घ्यायचे आहेत आपल्याला या लोणच्यासाठी. इथे मीठ आहे, लाल तिखट आहे, मोहरी, हळद, हिंग. हा मी आंब्याच्या लोणच्याचा मसाला इथे घेतलेला आहे आणि नंतर शेवटी आपल्या लोणच्यावर घालण्यासाठी लिंबाचा रस हा मी घेतलाय. फोडणी करण्यासाठी तेल आहे. आता इथे जे तेल आहे ते मी रिफाईंड तेल घेतलंय, पण बरेच जण इथे मोहरीचं तेल सुद्धा वापरतात, पण मोहरीचं तेल प्रत्येकालाच आवडतं असं नाही, पण मोहरीच्या तेलाने लोणच्याला एक वेगळाच स्वाद येतो. त्यामुळे ज्यांना मोहरीचं तेल आवडत असेल त्यांनी मोहरीचं तेल जरूर घ्यावं, लोणचं अतिशय सुंदर होतं. आता इथे सर्वप्रथम आपण तेल घालून फोडणी करून घेऊया, म्हणजे लोणचं आपलं सगळं कालून होईपर्यंत फोडणी आपली गार होईल. इथे मी आता तेल ओतलेलं आहे. आता तुम्ही किती भाज्या घेताय त्याच्या अंदाजाने तुम्हाला तेल ओतायचं आहे. इथे मी आता आधी तेल ओतून घेतलेलं आहे. आता हे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण मोहरी, हिंग आणि हळद असं घालून घेणार आहोत. तर तेल आधी व्यवस्थित तापवून घेऊया. आता आपण ऍक्च्युअल लोणचं करायला सुरुवात करूया. आता इथे मी एक मोठा बाउल घेतलाय लोणचं कालवायला, याच्यामध्ये आपण एक एक भाज्या मिक्स करूयात. आता सुरुवातीला मी घालतीये गाजर, घालतीये याच्यामध्ये आपण गाजर घालून घेतलंय. त्याच्यानंतर इथे मी गवार घेतलीये, गवार घालून घेते. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे फ्लॉवर, फ्लॉवर घालून घेते. फ्लॉवर नंतर इथे मी घेतलेली आहे फरसबी, फरसबी घालून घेते. तुम्ही इथे बघत असाल की इतके सुंदर रंग दिसत आहेत या भाज्यांचे. आणि एक ह्याचं ॲडव्हान्टेज असतं म्हणजे मुलं भाज्या खात नाहीत, मग आपल्याला मुलांना सध्या चमचमीत आवडत असतं, त्यामुळे ह्या हे जर तुम्ही लोणचं मुलांना खायला दिलं तर त्या यांनी ही फरसबी, गवार जनरली मुलं खात नाहीत, पण त्या भाज्या मुलांच्या पोटात जाऊ शकतात. फ्लॉवर आहे. आता हा मटार मी इथे घेतलेला आहे ताजा सोलून ठेवलेला, तो घालते. त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला वरून हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरी कितपत तिखट आवडतं काय त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे मी त्या एकदम ज्या तिखट मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत, त्या मिरच्या घातल्या आहेत मी. आणि इथे एक मी म्हणलं तसं हे आलं घेतलेलं आहे, आल्याचे उभे काप केलेले आलं घालायचंय. आणि सर्वात शेवटी मी या अख्ख्या लिंबाच्या फोडी केलेल्या आहेत.
यानी एक लोणच्याला अतिशय वेगळी आणि युनिक टेस्ट येते. कारण हे लिंबू जेव्हा मुरतं तेव्हा त्याची आंबट चव खूप छान ब्लेंड होते लोणच्या बरोबर. त्यामुळे ह्या अख्ख्या फोडी मी घालतीये आणि हे आता सगळं मी मिक्स करून घेते. करून झाल्यात बाउल मध्ये. इथे आपण जे तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यात आपण किंचित मोहरी घालून बघूया. तेल आपल्या लोणच्याचं तापलेलं आहे त्यामुळे आधी आपण फोडणी करून घेऊया लोणच्याची, म्हणजे ती गार होईल. मोहरी घातलीये, त्याच्यानंतर चवीअनुसार हिंग घालायचे आपल्याला. हिंग जरा प्रमाण जास्त पाहिजे कारण ती फोडणी अतिशय सुंदर आणि खमंग होते. हिंग घातल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला हळद घालायची, नाहीतर हळद जळून फोडणी करपू शकते आपली. त्यामुळे इथे आपण ही हळद घालून घेतली आहे. आता ही आपली लोणच्याची फोडणी पूर्ण झाली आहे. आपण बाकीचं सगळं आपलं साहित्य मिक्स करून लोणचं तयार करेपर्यंत ही फोडणी गार होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की फोडणी पूर्णपणे गार झाल्याशिवाय लोणच्यात घालायची नाही आहे. त्यामुळे लोणच्याची फोडणी ही पूर्ण गार झाली पाहिजे. आता तुम्ही इथे बघताय की या बाउलमध्ये आपण सगळ्या रंगाच्या भाज्या मिक्स केल्या, त्या इतक्या सुंदर आणि सुरेख दिसत आहेत की आपल्याला हे लोणचं होईपर्यंत दमच निघणार नाही आहे. अतिशय सुंदर भाज्या दिसत आहेत, कलर्स एकमेकांमध्ये इतके सुरेख ब्लेंड झालेत. तर आता हे आपण सगळ्या भाज्या एकत्र केल्या आहेत. याच्यात आता मी पहिले मीठ घालतीये, चवीअनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे. आत्ता सध्या आपण अंदाजे मीठ घालायचं आहे, नंतर एक दोन दिवसांनी हे लोणचं जरा मुरलं की त्याच्यात परत आपल्याला चव घेऊन मीठ हे घालावं लागतं. हे झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये परत थोडीशी हळद घालणार आहोत. फोडणीत आपण हळद घातलीच आहे पण ह्या भाज्यांमध्ये पण थोडीशी हळद आपल्याला घालून घ्यायची आहे. ही हळद घातल्यावरती नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता तिखटाचं सुद्धा प्रमाण जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या घरी जसं तिखट खातात त्याप्रमाणे तिखट तुम्ही तिखटाचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. आता हे मी इथे तिखट घालून घेतलंय, इतके रंग सुंदर दिसायला द्यायचे सुद्धा. आता हा जो आहे तो मी आंब्याच्या लोणच्याचा मसाला घेतला आहे, ते कैरी लोणचा मसाला, तोही आपण थोडासा घालायचा आहे. या मसाल्याने या लोणच्याला अतिशय सुंदर आणि अशी वेगळी टेस्ट येते. हा मसाला आपण इथे घालून घेतलाय आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. आता इथे आपण हे सगळं मिक्स करून घेतलंय लोणच्यामध्ये. आता आपण इथे जी फोडणी केली होती मगाशी ती गार झाल्यावरती मी या बाउलमध्ये काढून घेतलीये. ती फोडणी आपण आता लोणच्यामध्ये घालूया. फोडणी ही कायम पसरून घालायची, एके ठिकाणी ती फोडणी नाही घातली गेली पाहिजे. ही फोडणी मी आता सगळी घालून घेतली आहे, आपली फोडणी गार झाली आहे. हे आता मी सगळं परत मिक्स करते. इतके सुंदर रंग दिसत आहेत आणि फोडणी घातल्यामुळे त्या लोणच्याला एक वेगळ्या प्रकारची शाईन आली आहे. वाव, हे कलर्स बघा, इतके सुंदर आणि हे लोणचं इतकं टेम्पटिंग वाटतंय की मलाच आता धीर राहत नाहीये. आता ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स केल्यावरती आपल्याला हा मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. हा लिंबाचा रस घालायचा आहे लोणच्यामध्ये. हा लिंबाचा रस आपण घालून घेतलाय आणि पुन्हा एकदा हे लोणचं सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे दोन तीन दिवस लोणचं जरा मुरलं की ह्याच्यात परत आपल्याला लिंबाच्या रसाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण हे चेक करावं लागतं. हे लोणचं तुम्हाला कायम फ्रीजमध्येच ठेवायला हवं, हे बाहेर टिकत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये काहीही प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलेलं नाही आहे. या लोणच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही मोहरीची पावडर घालू शकता, नाहीतर हे लोणचं असंही अतिशय सुंदर लागतं. इथे आता मी म्हणल्याप्रमाणे हे लोणचं असंही अतिशय सुंदर लागतं खायला. पण तुम्हाला जर मोहरीची पावडर घालायची असेल तर ही मोहरीची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे.
म्हणूनही मी सुरुवातीच्या साहित्यांमध्ये पण कुठे मेन्शन केलेली नाही. तुम्हाला जर मोहरीची पावडर घालून टेक्स्चर लोणच्याचा आवडणार असेल तर ती मोहरीची पावडर घातली तरी चालू शकते. आता ही मी मोहरीची पावडर घालते. मोहरीची पावडर घातल्याने जरा थोडा लोणच्याचा कलर बदलतो, त्यामुळे ती ऑप्शनल असं मी मेन्शन केलंय. हे व्यवस्थित लोणचं कालवायचं आहे. वाव, इतके सुंदर रंग दिसत आहेत आणि भाज्या तर इतक्या अप्रतिम दिसत आहेत. आणि हे लोणचं एकदम युनिक आहे, सगळ्या भाज्यांचं आहे. यांनी सगळ्या भाज्या पोटात जातात मी सांगितल्याप्रमाणे, आणि त्या चमचमीत असल्यामुळे भरपूर खाल्लंही जातं. वाव, कसलं सुंदर दिसतंय हे लोणचं आणि त्याचे कलर्स पण अप्रतिम आहेत. हे आता आपण सगळी फोडणी वगैरे याच्यावर व्यवस्थित घालून घेतलेली आहे. हे लोणचं आता आपल्याला खाण्यासाठी तयार आहे. हे लोणचं आपल्याला जर एखादी भाजी आवडीची नसेल घरामधली, तर हे लोणचं बेस्ट ऑप्शन आहे की आपण हे पोळीबरोबर पण खाऊ शकतो. तुमच्याकडे जर काही कार्यक्रम वगैरे असेल किंवा कुणाचं केळवण वगैरे तुम्हाला करायचं असेल, तर हे आयटम डाव्या बाजूला वाढायला अतिशय युनिक आहे आणि हे सगळ्यांना अतिशय आवडणार. फक्त या लोणच्याचं एक लक्षात घ्यायला हवं की हे लोणचं आपलं 8 ते 10 दिवसच टिकणार आहे, कारण आपण याच्यात काहीही प्रिझर्वेटिव्ह घातलं नाही आहे. ह्या सगळ्या फ्रेश भाज्या आहेत, प्लस आपण त्या कच्च्या घातल्या, शिजवून यातलं काही घेतलेलं नाही आहे. त्यामुळे हे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला हवं लोणचं, आणि 8 ते 10 दिवसाच्या वर हे लोणचं टिकत नाही. एवढं एक फक्त टिप तुम्हाला डोक्यात घ्यायला हवी या लोणच्याची. आपलं भाज्यांचं लोणचं आता मिक्स करून तयार आहे. अतिशय सुंदर रंग दिसत आहेत, अतिशय टेम्पटिंग आहे. सगळ्यांनी जरूर करून बघा. आपल्याला आपल्या घरी जर आपली भाजी आवडीची नसेल तर भाज्यांचं लोणचं अतिशय छान ऑप्शन आहे आपल्यासाठी. त्याच्यातून सगळ्या आपल्या पोटात फ्रेश भाज्या जातील. तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, तर जरूर डाव्या बाजूला वाढण्यासाठी हे लोणचं करा. हे अतिशय युनिक आणि सुंदर चवीचं लोणचं आहे. वाव, हे लोणचं अमेझिंग दिसतंय. त्याचे कलर्स इतके सुपर्ब दिसत आहेत. तुम्ही ह्या लोणच्याची रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे याच्या नंतर ज्या मी अजून अशा युनिक सगळ्या रेसिपीज दाखवीन त्याचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि हे चॅनल बघत राहा, रेसिपीजची वाट बघत राहा, अजून एक्साइटमेंट वाढू दे. थँक्यू.